स्वीडननं फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला. स्वीडननं बाद फेरीमध्ये स्वित्झर्लंडचा 1-0 पराभव केला. एमिल फोर्सबर्गनं 66व्या मिनिटाला गोल्डन गोल झळकावत आपल्या संघाचा विजय सुकर केला. तर स्वित्झर्लंडचं विश्वचषकातलं आव्हान बाद फेरीतच संपुष्टात आलं. स्वीडनच्या संघामध्ये स्टार फुटबॉलपटू झल्टान इब्राहिमोविच नसताना देखील या संघानं उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. तर 2002, 2006, 2010 आणि 2014 मध्ये स्वीडनच्या संघाला विश्वचषकामध्ये केवळ एकच सामना जिंकण्यात यश आलं होतं. फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीमध्ये कोलंबिया आणि इंग्लंडमध्ये झालेल्या रोमांचक सामन्यामध्ये इंग्लंडनं बाजी मारत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पेनल्टी शूटआउटमध्ये इंग्लंडनं कोलंबियावर 4-3 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडनं उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली आहे, तर कोलंबियाचा प्रवास इथेच संपलाय. विश्वचषक जिंकण्याच्या दृष्टीनं इंग्लंडनं एक पाऊल पुढे टाकलंय. आता उपांत्यपूर्व फेरीमध्ये इंग्लंडचा सामना स्वीडनशी होईल. तर फुटबॉल विश्वचषकामध्ये उपांत्यपूर्व फेरीत कुठल्या कुठल्या संघांमध्ये आता लढती रंगणार आहेत आपण बघूया. उरुग्वे विरुद्ध फ्रान्स 6 जुलैला संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना होईल. ब्राझील विरुद्ध बेल्जियम हा शुक्रवारी 6 जुलैला रात्री 11:30 वाजता सामना रंगणार आहे. तर 7 जुलैला स्वीडन विरुद्ध इंग्लंड हा संध्याकाळी 7:30 वाजता सामना रंगेल. तर त्याच दिवशी रात्री 11:30 वाजता रशिया विरुद्ध क्रोएशिया सामना रंगेल. आणि याविषयी आता आपण अधिक बोलूया विवाह फुटबॉल मासिकाचे संपादक आशिष पेंडसे यांच्याशी. आशिष, उपांत्य फेरीमध्ये 4 माजी विजेते संघ आहेत, यातले कुठले कुठले संघ या उपांत्यपूर्व फेरीतून उपांत्य फेरी गाठू शकतील असं दिसत आहे? बाबा रे, तुम्हाला आता या संकटात टाकू नको, कारण प्रेडिक्शन्स आत्तापर्यंतची कशी काय म्हणजे धूळडान उडालेली आहे. दिग्गजांचा रशियामध्ये पाडाव झालेला आहे हे सगळं आपण बघतोय, त्याच्यामुळे सर्वसामान्य फुटबॉल चाहत्यांनी आता कुठलीही प्रेडिक्शन करायची सोडून दिलेली आहे. जो काही संघ येईल तो चांगला खेळ करून पुढे जाऊ देत अशीच ते मनोकामना करतायत. जोक्स अपार्ट, पण आपण आधी जे म्हणत होतो त्या संघा म्हणजे त्या 8 संघांपैकी 4 संघ माहितीची गेलेले आहेत, ते म्हणजे अर्जेंटिना आहे, जर्मनी आहे, पोर्तुगाल आहे आणि स्पेन आहे. त्याच्याऐवजी उरुग्वे, स्वीडन, रशिया आणि क्रोएशिया हे 4 संघ वेगळे जे म्हणजे अनएक्सपेक्टेड होते ते आत्ता क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालेले आहेत. आपल्याला जे अपेक्षित होतं की ब्राझील तिथं आहे, बेल्जियम आहे, फ्रान्स आहे आणि इंग्लंड आहे. आता इंग्लंडनी याच्यामध्ये एक चालाखी केलेली आहे. तुला आठवत असेल इंग्लंडनी साखळी सामन्यातला शेवटचा सामना साखळी गटातला हा बेल्जियम विरुद्ध पराभूत झाले होते. त्याच्यामुळे झालंय काय, इंग्लंड आहे दुसऱ्या गटात गेलेले आहेत क्वार्टर फायनलच्या, म्हणजे तिकडले प्रतिस्पर्धी कोण आहेत, रशिया, क्रोएशिया, स्वीडन असे तिथे तुलनेने कमकुवत प्रतिस्पर्धी आहेत. इथं ब्राझीलला क्वार्टर फायनललाच बेल्जियमशी खेळायला लागतंय आणि सेमीफायनलला जर ते गेले तर फ्रान्सशी त्यांची लढत आहे. म्हणजे जे पोटेन्शियल विनर्स आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला या दोन्ही मॅचेस अतिशय टफ आहेत. सेम केस विथ बेल्जियम. सो त्यामुळे इंग्लंडची चलाखी थोडीफार अशी करायला लागतेच फुटबॉलमध्ये, पण ती काल त्यांच्या अंगाशी येईल का काय अशी भीती होती. पण ओव्हरऑल क्वार्टर फायनलला योग्य ते संघ पोचलेले आहेत. रशिया हे सरप्राईज पॅकेज आहे, त्यांनी जो काही बचाव भक्कम केलेला आहे त्याच्या जोरावरती ते गेलेले आहेत. क्रोएशियाने त्यांच्या गुणवान खेळाच्या जोरावरती गेलेले आहेत आणि स्वीडनला आपण कमी लेखतोय, पण आपण आधीसुद्धा चर्चा केली होती की इटलीसारख्या संघाला, माजी विजेत्या संघाला नमवून ते वर्ल्ड कपमध्ये दाखल झालेले आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे. ते झ्लातान इब्राहिमोविच सारखा स्टार खेळाडू नसेल तरीसुद्धा एक सांघिक खेळाच्या जोरावरती आणि अतिशय शिस्तबद्ध खेळाच्या जोरावरती ते इथपर्यंत आलेले आहेत. आणि अमोल, जो वर्ल्ड कपला क्वार्टर फायनलला जो संघ पोचतो त्याला अजिबात कमकुवत लेखून चालणार नाही. याच्या पुढे आता काहीही निकाल लागू शकतात, कुठल्याही संघाला फायनलपर्यंत जायची आता समान संधी आहे. यजमान रशिया हा सुद्धा एक सरप्राईज संघ आहे. काय वाटतं की यावेळी रशियन क्रांती घडू शकते? अगदी अगदी नक्कीच, कारण यजमान संघाला वर्ल्ड कप जिंकणं फारसं
जमलेलं नाही. आपण जर इतिहासावरती नजर टाकली तर त्याची दोन कारणं असतात. एक तर प्रचंड दबाव असतो त्या संघावरती आणि काहीतरी म्हणजे यजमानपद हे फिफा रँकिंगनुसार किंवा क्वालिफिकेशन पात्रता फेरीनुसार आलेलं नसतं. रशिया हा 70व्या रँकिंगवरती आहे फिफा क्रमवारीमध्ये, पण यजमान असल्यामुळे तो या स्पर्धेमध्ये या सगळ्या फायनलमध्ये दाखल झालेला आहे. तसंच गतविजेत्यांना पूर्वी थेट प्रवेश असायचा, पण 4 वर्ल्ड कप पूर्वी हा नियम बदलण्यात आला. आता गतविजेत्यांनाही पात्रता फेरी लढायला लागते, त्यामुळे यजमानाला तो एक वर्ल्ड कप खेळण्याची संधी ही एक ॲडव्हान्टेज असतो. पण रशियाने त्यांचं नक्कीच सोनं केलेलं आहे. त्यांनी पहिल्या 2 सामन्यांमध्ये 8 गोल केले आणि आपल्या आक्रमणाची झलक दाखवली. त्यानंतर त्यांनी मोक्याच्या क्षणी आपला बचाव जो आहे तो बचाव त्यांनी अभेद्य ठेवण्यात यश मिळवलेलं आहे. आणि आता संपूर्ण संघ म्हणून ते पूर्णपणे आता आपली पूर्ण शक्ती आणि ताकद लावत आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रशियाचे फक्त 2 खेळाडू हे रशियाबाहेरच्या युरोपियन क्लबमध्ये खेळतात. याचाच अर्थ पूर्णपणे संघ हा एकसंध आहे. तो रशियन वातावरण आणि रशियातले एकूण सगळी परिस्थिती आहे. फुटबॉल जो ते एकत्रितपणे खेळतात, त्यामुळे संघामध्ये जो एकजिन्सीपणा येतो, समन्वयाचा अभाव राहत नाही. या सगळ्या गोष्टीमुळे आज रशिया प्रबळ दावेदार आहे. क्रोएशिया विरुद्ध प्रचंड मोठं आव्हान आहे रशियाचं आणि इट कुड बी रशियन क्रांती किंवा रेड लेटर डे इन रशियन फुटबॉल. तर आशिष, जपानी लोक हे शिस्तप्रिय असतातच. यापूर्वी सुद्धा त्यांच्या शिस्तीच्या अनेक कहाण्या आपण ऐकलेल्या आहेत. त्यांचा हाच गुण आता आपल्याला फुटबॉल मैदानावर आणि ड्रेसिंग रूममध्ये दिसला. असे प्रकार ज्यावेळी अशा इतक्या मोठ्या जागतिक स्पर्धांमध्ये होतात, त्यावेळी त्याची एक सकारात्मक वेव, ज्याला आपण म्हणतो एक सकारात्मक परिणाम, एकूणच सगळ्या वातावरणावर आणि स्पर्धेवर कशा प्रकारे होत असतो? अमोल, आपण पाहिलं की या सगळ्या वर्ल्ड कपला एक सगळ्या दुसऱ्या महायुद्ध आणि इतिहासाचा संदर्भ दिला जातोय. कारण हा वर्ल्ड कप रशियामध्ये होतोय, म्हणजे जर्मनी संदर्भातला तो सोशल मीडियावरचा मेसेज खूप चर्चीला गेला की तिसऱ्यांदी जर्मनी फाजील आत्मविश्वासामुळे रशियातनं माघारी आले. पहिले 2 महायुद्ध आणि तिसरं आत्ता वर्ल्ड कप. तसंच जपानलाही हिरोशिमा नागासाकीनंतर ज्या प्रकारे फिनिक्स झेप जपाननी घेतली, ते आता ऑलिम्पिक ऑर्गनाईज करतायत, याच्या आधी वर्ल्ड कपही ऑर्गनाईज केला. आणि ह्या सगळ्या त्यांच्या शिस्तबद्धपणा, त्यांचा निर्धार, त्यांची एखाद्या कार्याप्रती असलेली निष्ठा, कमिटमेंट, याच्यामुळे जपान आज ह्या स्तरापर्यंत पोचलेला आहे. पण तुला एकच म्हणजे थोडं खेदानी सांगावं असं वाटतं की क्रिकेट इज अ जंटलमन्स गेम जसं म्हणतात, तसं फुटबॉल इज बॅड बॉईज गेम. इतका चांगुलपणा चालत नाही रे फुटबॉलमध्ये. म्हणजे ते आपण काल मैदानावरती पाहिले की 2-0 आघाडी घेतलेली आहे बेल्जियम सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध, त्यानंतरही जपान इतका साधा सुधा आणि अतिशय नॅचरल गेम खेळत होते. दुसरा एखादं उरुग्वेसारखा संघ असता तर त्यांनी लाथाबुक्क्यांनी खेळाडूंना पाडलं असतं, मॅच खूप रफ केली असती, बेल्जियमची लय बिघडवली असती आणि 2-0 किंवा 2-1 असा तो सामना जिंकण्यासाठी ते कुठल्याही स्तरापर्यंत पोचले असते. पण जपान हे इतके जसे शिस्तप्रिय आहेत, तसे मनाने साधे खेळाडू आहेत, त्यामुळे ती रणनीतीसुद्धा मैदानावरती दिसली आणि अनफॉर्च्युनेटली त्यांना पराभव स्वीकारायला लागला. पण हे जे मैदानाबाहेरचं त्यांचं कृत्य आहे ते खरोखरीच म्हणजे आपण पाहिलं की जपान बाद फेरीत आले तेच मुळात फेअर प्लेच्या आधारे, म्हणजे सर्वात कमी येलो कार्ड्स त्यांनी स्वीकारली होती, त्यामुळेच त्यांना सेनेगलचे विरुद्ध जास्ती गुण मिळून त्यांना फेअर प्लेमुळे बाद फेरीत येता आलं. पण अल्टिमेटली फुटबॉल इज अ गेम ऑफ सेमी म्हटलं तसं बॅड बॉईज, तिथं काहीशी जिगरबाज खेळ लागतो आणि त्या कामी थोडीही जपानी मनोवृत्ती काहीशी जरा टू देअर डिसएडव्हान्टेज राहिली असं मला वाटतं. ब्राझील बाबतही हेच व्हायचं की ब्राझील सुंदर खेळ खेळायचे, आनंदासाठी खेळायचं, पण जिंकायची मात्र दुसरी संघ. आता ब्राझीलनेसुद्धा टेटे यांच्या मार्गदर्शक पदाखाली ते म्हटले तर आपल्याला जिंकायचं पण आहे, चांगला खेळही करायचा आहे, असा त्यांनी समन्वय साधलेला आहे. त्याच्यामुळे नुसतं असं चांगलं असून फुटबॉलच्या मैदानात चालत नाही, त्याला तुम्हाला काही कूटनीती, धोरणं आणि थोडासा चालूपणा करायलाच लागतं फुटबॉलमध्ये. बाकी मैदानाबाहेरच्या जपानच्या आणि जपानी पाठीराख्यांचे जे काही त्यांनी जे काही दाखवलेलं आहे, आदर्श घालून दिलेलं आहे, त्याला हॅट्स ऑफ. निश्चित. तर आशिष, मोठ्या खेळाडूंबरोबर त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींना देखील चाहत्यांच्या रोषाला बळी पडावं लागतं आणि हे केवळ जंटलमन गेम असणाऱ्या क्रिकेटमध्ये देखील दिसतंय आणि तुम्ही म्हणता तसं बॅड बॉय गेम असणाऱ्या फुटबॉलमध्ये देखील दिसतंय. तर याला फुटबॉल प्रेम म्हणायचं की अजून काय? एक्झॅक्ट. नाही, एक्झॅक्टली तू म्हणलास तसं मी अगदी तेच सांगणार होतो की योगायोग बघ,
विराट कोहलीचा रोनाल्डो हा आदर्श खेळाडू आहे आणि आपण पाहिलं क्रिकेटच्या मैदानावरती विराट अनुष्का वर्ण सुद्धा त्यांनी जो काही बॅटनी फ्लाइंग किक्स दिला होता वगैरे ते सगळं विराट आणि अनुष्कालाही या क्रिकेटच्या पराभवाचं खापर त्यांच्यावरती सुद्धा फोडलं गेलं होतं. काही नाही, हे सगळं टोकाचे फॅनॅटिक ज्याला फॅन्स आपण म्हणतो फुटबॉल वेडे किंवा स्पोर्ट्स वेडे जे स्वीकारलं जातं त्यामुळे ती अशी कारणं शोधत जातात. परत मी म्हणतो की माझा ब्राझील आवडता संघ का आहे, 1986 वर्ल्ड कपमध्ये ब्राझील पराभूत झाला तो पेनल्टी शूटआउटवरती. त्यांची पेलेनंतरची सर्वोत्तम टीम होती त्यावेळेला, झिको ज्याला व्हाईट पेले म्हणून संबोधलं जातं, त्यांनी पेनल्टी मिस केली होती, गेम मधली, नाही तर ब्राझील फ्रान्स विरुद्ध जिंकले असते. आणि ब्राझील जेव्हा मायदेशी आले स्टेडियम एअरपोर्टवरती प्रचंड गर्दी होती, पोलिसांना वाटलं की सगळे आता अंडी आणि केळी फेकून मारणार, म्हणून त्यांनी टीमला बाहेरच्या मागच्या दारांनी बाहेर न्यायचा प्रयत्न केला. तेव्हा खिडकीतनं झिकोनी एक बॅनर पाहिला, त्याच्यावरती लिहिलं होतं की झिको केवळ एका पेनल्टीवरती आम्ही तुझं मोजमाप करत नाही, तू अजूनही आमच्यासाठी देव आहेस. त्यामुळे ही जी काही संयम एक संयत भावना लागते खेळाडूंची, आपल्याला ज्यांना आपण देव मानले त्यांच्याप्रती भले ते पराभूत झाले तरी सुद्धा त्यांच्याप्रतीचा आदर कमी होऊ द्यायचा नाही अशी जी भावना असते ते खरे सच्चे क्रीडाप्रेमी सच्चे खेळाडू असतात. बाकी हे आपण बघतो की फॅमिलीला टार्गेट करणं किंवा आंद्रेस एस्कोबार कोलंबियाचा, त्यांनी केवळ सेल्फ गोल केला म्हणून त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली कोलंबियामध्ये. सो असे सगळे हे टोकाचे वेडे फॅन्स हे असतातच, बट सरतेशेवटी इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. जसे सच्चे भक्त असतात सच्चे फॉलोअर्स असतात की काही झालं तरी माझ्या कंट्रीला फॉलो करणं सोडणार नाही, म्हणजे काय जर्मनी टीला डाय अशी एक स्लोगन दिली जाते, पण दुसरीकडे असेही फॉलोअर्स असतात. आणि या सगळ्या स्टार खेळाडूंना हे सगळं सोसायला लागतंच, त्याचीच ती किंमत ते त्यांच्या स्टार पदामुळे मोजत असतात. आशिष, या फॅशनबाबत आपण काय सांगाल, एकदा यश मागे आलं की यशस्वी व्यक्ती जे काही करेल ते सगळं सुंदर वाटायला लागतं त्याच्या चाहत्यांना, आणि हाच सगळा प्रकार या सगळ्या स्टार फुटबॉलपटूंच्या बाबतीत होतोय. नाही नक्कीच, म्हणजे फुटबॉल हा काही फक्त यंत्रमानवांचा तांत्रिक खेळ नाहीये किंवा तो नियमांमध्ये अडकलेला खेळ नाहीये, तुमची पर्सनॅलिटी सुद्धा या मैदानावरती. निश्चितपणे आपली पर्सनॅलिटी कशी आहे हे या सगळ्या खेळाडूंच्या बॉडी लँग्वेजवरून आणि त्यांच्या स्टाईलवरून लक्षात येतं. आशिष, तुम्ही याच स्टाईलविषयी सांगत होता. अगदी नक्कीच, म्हणजे मी म्हटलं तसं की एक असा चाहता वर्ग आहे की तो ह्या खेळाडूंच्या स्टाईलमुळे त्यांना लाईक करतो किंवा त्यांचे फोटोज बघतो त्यांचे फोटोज शेअर करतो. म्हणजे तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ऐकायला नवल वाटेल की सचिन तेंडुलकरला डियागो म्हणायचे त्याच्या शाळेतले मित्र, कारण मॅराडोनासारखी त्याचे ते कुरळे केस होते, त्याचा बांधा तसा बुटका होता, आणि 86 मॅराडोना प्रचंड लोकप्रिय होता आपल्या भारतामध्ये, त्यामुळे सचिनला सुद्धा डियागो असं म्हणायचं आहे. आणि त्यालाही त्यावेळेला बरं वाटायचं की आपण मॅराडोनासारखे दिसतो आणि डाव्या हाताने तो खेळतो वगैरे. असे सगळ्या गोष्टी या फॅशनच्या निगडीत असतात, खेळाडूंच्या त्यांच्या लाईफस्टाईलच्या ह्या सगळ्या गोष्टी निगडीत असतात, पण त्याच्याचबरोबर मैदानाची कामगिरी हा सुद्धा एक महत्त्वाचा निकष असतो. नुसती फॅशन करून चालत नाही, त्याला गोलची धडक लागते, त्याला मैदानावरचे खडतर परिश्रम यांची जोड लागते, त्यानंतरच ती फॅशन द्विगुणित होते. नाहीतर नुसते फॅशन करणारे खेळाडू आज घरी बसलेत, आणि फॅशन आणि खेळ यांचा समन्वय करणारे खेळाडू आज क्वार्टर फायनलमध्ये खेळतायत हे आपण वर्ल्ड कपमध्ये बघतोच आहे. आशिष, आज केलेल्या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल धन्यवाद खूप, आणि त्यानंतर पुढच्या पुढे काय होतं याबाबत आपण रोज याच वेळी चर्चा करत राहणार आहोत. आज फुटबॉल शुटबॉलमध्ये आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.